नमस्कार. काही बोलायचे आहे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत. यंग सायंटिस्ट अवॉर्ड, गोवा स्टेट बेस्ट टीचर अवॉर्ड्स, ग्लोबल टीचर अवॉर्ड अशा अनेक अवॉर्ड्सनी सन्मानित केलेले एक पॅशनेट झूलॉजिस्ट आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफर डॉक्टर कोटकर आज आपल्यासोबत आहे. तर सर, सर्वप्रथम तुमचे आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत. तर आज आपण सरांकडून त्यांचे बोन्सायबद्दलचे असणारे प्रेम आणि अभ्यास या गोष्टी जाणून घेऊ. तर सर, तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की बोन्साय म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम मला तुम्ही या चॅनलवरती येण्याची संधी दिली, धन्यवाद. बोन्साय हा विषय जो आहे, सो एकंदर जे लोकांना माहीत आहे त्यांना हे वेळ नसेल, पण ज्या लोकांना माहीत नाही तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच त्यांना इन्फॉर्मेटिव्ह असेल. कारण खूप वेळा काय होतं की बोन्साय हा कॉन्सेप्ट गोवन किंवा भारतीय नसल्यामुळे तो लोकांच्या जास्ती डोक्यात जात नाही, आणि ही जी कला जी आहे ती जापनीज कला आहे. आणि जेव्हा जपानकडनं कुठची गोष्ट येते तेव्हा लोक त्याच्याकडनं जाण्याकडे नकारतात, आणि नंतर काय होतं की समजा त्यांना आवडले तर ते जाऊ त्याच्यामध्ये जाऊ शकतात. आता नेमकं बोन्साय हा काय प्रकार आहे, जेव्हा मी त्याच्यावर अभ्यास केला होता तेव्हा मला असं जाणून आलं की बोन्साय ही एक कला आहे. म्हणजे आपण म्हणतो की आता पेंटिंग आहे किंवा कोणीतरी एक संगीतकार गीतकार आहे किंवा कोणाचं म्हणजे काही खेळाडू आहे, ही त्याची कला असते किंवा त्याची ती पॅशनेट हॉबी पण असते. आता बोन्साय जो आहे तो ते झाडाविषयी आहे, आणि झाडाविषयी सगळ्यांना झाडाविषयी त्यांना प्रेम असतं, आणि मुद्दा म्हणून जे स्त्रिया असतात त्यांना झाडाविषयी प्रेम भरपूर आवडतं, कारण ते फुल टाईम घरामध्ये असतात किंवा पार्ट टाईम जर असतात तरी झाडाविषयी एक स्त्रियांकडनं जास्ती त्याची काळजी होते, पण पुरुष त्याकडे झाडामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. पण याच्यावर पण अपवाद आहे. पण मी तुम्ही जसं मेन्शन केलं, मी झूलॉजिस्ट आहे, म्हणजे मी प्राणीशास्त्रामध्ये माझा अभ्यास आहे. पण प्राणीशास्त्र एक दुसरा विषय झाला आणि झाड हे दुसरा विषय झाला, त्या आम्ही बॉटनी हा विषय म्हणतो. आणि मला वाटतं अशा जगामध्ये कोण असेल त्याला झाडंही आवडत नसेल, सगळ्यांनाच झाडं आवडतात. पण ही जी बोन्सायची एक कला आहे, जरा वेगळी आहे, आणि तो एक वेगळा प्रकारच आहे. म्हणजे समजा तुम्ही आता बघितलं की एक झाड आहे, आणि त्या झाडाला म्हणजे ते झाड मातीमध्ये न ठेवता ते एका कुंडीमध्ये ठेवलं आहे. सो साधा सोपा शब्द म्हणजे बोन्साय जे आहे, बॉन म्हणजे एक ट्रे आहे, त्याला आम्ही पॉट पण म्हणतो, आणि साय म्हणजे ट्री आहे. सो साधी गोष्ट म्हणजे झाड जे आहे ते पॉटमध्ये ठेवलं त्याला बोन्साय म्हणतो. अच्छा, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तरी प्लांट इज पॉटेड इन द पॉट इज बोन्साय. ओके, सर, बोन्सायची मला हा प्रश्न विचारायचा आहे की बोन्सायची संकल्पना कोणी आणली किंवा बोन्सायची सुरुवात कुठून झाली? खूप चांगला प्रश्न आहे, कारण सगळ्यांना आतुरता असते की आपण ही कला किंवा कुठची कला कधी स्टार्ट करतो. एकदा काय झालं की माझ्या कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होते, मी त्याचा मुद्दा म्हणून नाव सांगणार, डॉक्टर वैभव गाडगीळ, डॉक्टर वैभव चिंदरकर म्हणून. आणि जेव्हा आम्ही विद्यार्थी असतो आमचं माइंड होतं की बाबा काय सारे सर नवीन प्रकार आणतात, त्याच्यावरती कुतुक्त असते. काय झालं की आम्ही व्हॉलेंटियर म्हणून तेव्हा प्रोग्राम काम केलं, म्हणजे एक कोणतरी आणला होता गेस्ट, तेव्हा मला काही माहीत नव्हतं, आणि सरांनी मला सांगितलं सर कोणतरी येणार आहे आणि तुझं काम आहे की त्याचं सामान जे आहे ते गाडीतून जे तिथं प्रोग्राम आहे तिकडं तुम्ही घेऊन यायचं. बरं म्हटलं, सरांनी जी आज्ञा दिली आम्हाला पळायला पाहिजे. नंतर सरांनी सांगितलं की झाडं येणार आहे, तू ते झाडं घेऊन त्या टेबलवर ठेवायचे. ओके, नॉर्मल झाडं असणार. मी काय केलं की माझे जे मित्र होते त्यांच्याकडनं त्यांना घेऊन गेलो, आणि ती झाडं जी होती ती लहानची छोटी होती झाडं, मला वाटलं की मोठ्या कुंड्या असेल किंवा काहीतरी मोठं काहीतरी झाड असेल, पण मला वाटतं हे काय झाडामध्ये एक छोटीशी प्रकार आहे आणि एक लहानची कुंडी आहे. सो नंतर मी घेऊन आलो, म्हणजे तेव्हा व्हॉलेंटियर म्हणून काम केलं, साधारण 2000 म्हणजे आता 23 वर्ष त्याला पूर्ण होतात. आणि तो जो वर्कशॉप होता तो कम्प्लिटली बोन्सायवरती होता. आता बोन्साय हा टमाटा नवीन होता तेव्हा, आणि जेव्हा त्याचं सेशन स्टार्ट झालं म्हणजे तेव्हा काय तरी प्रोजेक्टर वगैरे नव्हते, फोटोग्राफ वगैरे नव्हते, कॅमेरे पण नव्हते एवढे, तेव्हा झाड बघायचं, त्यांना ते सांगायचं आम्हाला झाड कसं असतं, कसं ट्रेनिंग करायचं, कसं त्याचं प्रुनिंग करायचं, ते मेंटेन कसं करायचं.
त्याचे जे इक्विपमेंट होते जे आम्हाला लागतात मटेरियल ते बघून जरा मी चक्क झालो आणि निश्चय केलं की हे जी कला आहे हे शिकण्याचा प्रयत्न करेन. पण तेव्हा गुगल नव्हतं कसं फाईंड करणार आणि पुस्तकं म्हणून कमी होते. पण नंतर त्याचा मी कॉन्टॅक्ट घेतला कारण तेव्हा फोन पण नव्हता म्हणजे लँडलाईन होता आणि तेव्हा लँडलाईनवर सदाच भेटणं होतं मुश्किल होतं. पण नंतर विचार केला की तो माणूस भेटत नाही तर आपण स्वतः ट्राय करायला पाहिजे. पण कुठे कुठे समजा आता मी कुठे गार्डन जे आहे ते गार्डन शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडनं माझी ही कला स्टार्ट झाली. सर तुमचे बोन्साईचे किंवा बोन्साई बनवण्यामागचे उद्दिष्ट काय होते? आता जेव्हा हे वर्कशॉप अटेंड केलं अगोदर नंतर माझं तिकडेचा जो कोर्स होता म्हणजे बी एस सी होती ती संपली आणि नंतर मी एम एस सीला गेलो म्हणजे मास्टर डिग्री असते तेव्हा तिकडे राहायला गेलो हॉस्टेलमध्ये. कारण सायन्समध्ये काय होतं की आम्हाला प्रॅक्टिकल असतात आणि साधारण अप अँड डाऊन शक्य होत नाही तेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचो. आता संध्याकाळ जो टाईम आहे तो फ्री असतो तेव्हा समजा माझा समजा अभ्यास झाला किंवा जर्नल कम्प्लीट झाल्यानंतर संध्याकाळी फेरफटका मारायचं मला आवड होती म्हणजे जाण्यामध्ये फिरायची आणि नंतर टेरेसवरती जाऊन जरा आरामात बसायचं. आणि एक निरीक्षणमध्ये आलं की माझ्या टेरेसवरती म्हणजे मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो त्या टेरेसवरती लहान लहान झाडं होती आणि तेवढा तेव्हा झाडाविषयी मला एवढं ज्ञान नव्हतं किंवा त्याचं का सायंटिफिक नेम काय आहे बॉटलनेक नेम काय ते मला माहीत नव्हतं. पण एकंदर असं वाटायचं की ती तिबडाची झाडं आहेत कारण नाहीतर रुमड्याची झाडं आहेत नाहीतर पिंपळ आहे तर हे मी झाडं बघायचो. आणि मग विचार केला की ही झाडं वाढत आहेत त्याच्यावरती म्हणजे टेरेसवरती वाढत आहे समजा आम्ही ते असं वाढवलं तर ते काहीतरी हानिकारक होऊ शकते. नंतर मुलं म्हणाले की ते आम्ही मारून टाकूया काहीतरी जाळून टाकूया नाही तर त्याच्यावरती काय केमिकल मारूया. नंतर मला हे पटलं नाही मी काय केलं की तुम्ही मारू नका मी ते झाड उमटून काढलं आणि ते कुंडीमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. सो मला माहीत होतं की बॉन्झा हा प्रकार असतो पण झाडं घ्यायची कुठून. पण आता ती झाडं अवेलेबल होती तिकडे सो मी ती काढली तिकडनं आणि पॉटमध्ये लावली. नंतर काय झालं की आता एम एस सी कम्प्लीट झाल्यावर की आता पॉट काय करायचं तिकडे म्हणजे किंवा ती झाडं काय करायचं याचं फेकून ठेवू शकत नाही कारण साधारण 2 वर्ष त्याच्याबरोबर झालेले होते ना म्हणजे सेंटिमेंटल होतं. त्याच्यात ते घेऊन घरी आलो आणि माझी ही जी कला आहे ती जोपासण्याचा प्रयत्न केला.